आज सोलापुरात पाणीवेस तालीम आणि शिवसेना ठाकरे गटाकडून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत छोट्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने सामील झाल्याचं चित्र दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण भारत या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करत आहे. हे साजरा करत असताना सोलापूर शहर सुद्धा त्या पाठीमागे नाही आहे. आज कुलदैवत प्रतिष्ठान, नंतर पाणीवेस तालीम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं दत्त चौकातल्या या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करून नैवेद्य वाहून या ठिकाणी साजरा केला. तमाम भारतीयांना, महाराष्ट्रातल्या सर्व सोलापुरातील नागरिकांना या शिव राज्याभिषेक दिनाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आज 350वी राज्याभिषेक दिन आहे. त्या राज्याभिषेक दिनानिमित्त मी तमाम सर्व सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा तर देतो. या छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड समाजाला एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यांचे विचार इथून पुढे 350 वर्षांनी इथून पुढे अजून 1000 वर्ष या देशाला, या जगाला त्यांचे विचार, त्यांची प्रेरणादायी ठरणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज विचार घेईल तेच या देशामध्ये राज्य करेल. म्हणून संपूर्ण देशभर या देशाचे पंतप्रधान असू दे किंवा कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष असू दे किंवा या सर्व देशातील नागरिकांनी आज 350 राज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांना आज पाणीवेस तालीम येथे सगळ्यांच्या वतीनं आम्ही पूजा करून आणि अभिवादन केलेलं आहे.